तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक अत्यंत महत्वाची बातमी वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन आता एनआय कार्यालयात जबाब नोंदवण्यासाठी गेल्या काही तासांपासून आहेत आणि कार मायकल रोड स्फोटक प्रकरणात त्यांचा जबाब नोंदवण्यात येतोय त्यामुळे सचिन बाझे एनआय कार्यालयात दाखल झालेले आहेत ता काही तासांपासून त्यांचा जबाब नोंदवण्याचं काम सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास संस्था एन आय ए करते आणि या एन आय काही महत्त्वाच्या बाबींबद्दल सचिन वाझे यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे आपल्याला कल्पना आहे की काही दिवसांपूर्वीच या संपूर्ण प्रकरणामध्ये मनसुख हिरण यांच्या पत्नीनं त्यांच्या मृत्यूनंतर जो गंभीर आरोप केलेला होता त्यात थेट आरोप हे सचिन वाझे यांच्या विरोधात होते त्यामुळे आता एन आय त्यांच्या चौकशीतून काय काय समोर आणतं हे पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आणि आपल्यासोबत आज विशेष पाहुण्या आहेत ज्यांच्याकडून तर आपल्या सगळ्यांना काही गोष्टी जाणून घ्यायच्यात त्या म्हणजे वकील सुद्धा गिरीसुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरी सर स्वागत आहे तुमचं गिरी सर नेमके कोण आहेत याची एक कल्पना तुम्हाला सगळ्यांना देतो कल गिरी सर तेच आहेत मनसुख हिरेन यांनी त्यांच्या मृत्यूच्या आधी पोलिसांच्या होणाऱ्या त्रासाच्या बद्दल एक पत्र लिहिलेलं होतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रमुख अधिकाऱ्यांना आणि आपल्याला त्रास देत आहेत पोलीस असं सांगितलेलं होतं ते पत्र ज्यांनी लिहिलं ते कल्पनाथ गिरी आता आपल्या सोबत आहेत वकील आहेत ते त्यांच्याकडून अनेक गोष्टींचा उलगड आपल्याला करून घ्यायचा आहे पण त्याच्या पूर्वी जातोय प्रफुल्ल साळुंख यांच्याकडे प्रफुल्ल किती तास झाले एन आय सचिन वाझे यांची चौकशी करत या आहे आणि या चौकशीमध्ये प्रामुख्यानं कुठल्या मुद्दे आहेत जे एन आय ला त्यांच्याकडून जाणून घ्यायचे विलास आपण आता जर पाहिलात तर मी एन आयच्या कार्यालयाच्या बाहेर उभा आहे ज्या कार्यालयामध्ये जवळपास चार तास सचिन वाझे यांची चौकशी जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे सचिन वाजे यांच्याकडनं आधी संपूर्ण घटनेचा जबाब जो आहे तो लिहून घेण्यात येणार आहे की कशा पद्धतीने हे संपूर्ण कारण सचिन वाजे जर आपल्याला लक्षात असेल तर पहिले दोन ते तीन दिवस या संपूर्ण घटनेचे ज्या ज्या अँडिया या ग समोर जी गाडी ठेवण्यात आलेली होती ज्या स्फोटकं होते त्याचा तपास जो आहे तो सचिन वाजे दोन ते तीन दिवस करत होते त्यानंतर हा तपास त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेला होता या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर सुरुवातीपासून सचिन वाजे यांचा हा संपूर्ण घटनाक्रम कसा राहिला आहे संदर्भात सचिन वाजेंचं काय म्हणणं आहे ते एन आय आधी या ठिकाणी लिहून घेत आहे आणि त्यानंतर एन आय एला काही प्रश्न आहेत आणि ते एन आयला विचारायचे आहेत आता जवळपास साडेचार ते पाच तास झालेत सचिन वाजे जे आहे एन आयच्या कार्यालयात दाखल आहेत आणि अधिकाऱ्यांसमोर त्यांनी आपला देखील लिहून दिलेला आहे आणि आता एन आय काही प्रश्न आहेत ते त्यांना विचारत आहे त्या जबाबात त्यांनी काय म्हटलेलं आहे याची काही माहिती मिळू शकली आहे विलास अजून तरी ही माहिती समोर आलेली नाही आहे कारण एकूण हा संपूर्ण घटनाक्रम म्हणजे सुरुवातीला जी गाडी सापडली तिथून तर आजपर्यंतचा त्याचा तपास आणि त्यांनी कोणाकोणाला भेटी दिल्या ती गाडी कुठे सापडली ज्या ठिकाणी सचिन वाजे होते त्या ठिकाणी ते कसे पोचले या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एन आयला जाणून घ्यायच्या आहेत त्यामुळे आधी सचिन वाजे यांचा जबाब ते घेतील आणि त्यानंतर काही प्रश्न जे आहेत ते एन आय त्यांना विचारणार आहे धन्यवाद प्रफुल तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू पण यानंतर आपण जातोय आता आपल्या सोबत आहेत वकील कल्पनाथ गिरी तर जेव्हा मनसुख हिरण यांनी दोन मार्चला मुख्यमंत्री गृहमंत्री मुंबई पोलीस आयुक्त ठाणे पोलीस आयुक्त या सगळ्यांना एक पत्र लिहिलेलं होतं ज्या मनसुख हिरेन यांचा मृत्यू झालेला आहे ती हत्या झाल्याचा आरोप त्यांचे कुटुंबीय करतायत आणि त्यांच्या कुटुंबियांनी जो जबाब दिला विशेषतः त्यांच्या पत्नीनं जो जबाब दिला त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं होतं की या वकिलांकडे जेव्हा मनसुख हिरण गेलेले होते त्याच्या मागे सुद्धा अनेक गोष्टी आहेत आणि त्याची सुद्धा चौकशी केली जावी आणि त्याच अनुषंगाने काही जे प्रश्न आहेत ते आपण विचारण्यासाठी आता आपल्यासोबत कल्पनाथ गिरी जोडले गेलेले आहेत गिरी सर स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमत मध्ये मनसुख हिरण यांनी आपल्याशी संपर्क केला होता का त्यांना तुमच्याकडे कोणी पाठवलं होतं मनसुख इराणी ते माझ्याकडे दोन मार्च दोन हजार एकवीस तारखेला दुपारच्या नंतर माझ्या ऑफिसला आले होते त्यांना एक कंप्लेंट करायचा होता कारण त्यांना पोलिसांकडून जास्त त्रास होत होता पत्रकार लोकांकडून पण त्यांना खूप त्रास होत होता त्यामुळे ते माझ्याकडे आले होते आणि त्यांच्या त्यांचे सांगलेप्रमाणे मी त्यांच्या ते कंप्लेंट ते सगळे बनवून दिले मी त्याला बरं पण त्यांना तुमच्याकडे कोणी पाठवलं होतं माझ्याकडे ते सचिन वजे म्हणून आहे ऑफिसर आहे त्यांनी त्याला माझ्याकडे पाठवले होते त्यांनी बोलले की तो त्यांचा मित्र आहे त्याला पोलिसांकडून खूप त्रास आहे आणि पत्रकारांकडून खूप त्रास आहे तर त्याला मदत करण्याचे आहे राधेने त्याला मदत करायची आहे तर म्हणून त्यांनी मला बोलले होते की तुम्ही साहेब यांच्या जरा ते काय कंप्लेन वगैरे ते व्यवस्थित ते करून द्या सचिन वाजे हे तुम्हाला आधीपासून ओळखायचे तुमच्या आधीपासून ओळख होती नाही एक टीआरपीचा मॅटर होता त्याच्यामध्ये तीन चार आरोपी माझ्याकडे होते त्या केस मध्ये आणि ते टीआरपीच्या मॅटर मध्ये जे सचिन वाजे आहे ते इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर होते तसंच माझ्या त्यांची ओळख होती कारण की आणखीन काही खास ओळख नव्हती माझी त्यांची बर ठीक आहे सर तुम्ही खूप मोठा खुलासा केलेला आहे की सचिन वाजे यांनीच मनसुख हिरण यांना तुमच्याकडे पाठवलं होतं त्यांना मदत करायची आहे मनसुख हिरण यांना मदत करायची आहे त्यांना त्रास दिला जातोय पोलिसांकडून असं सा सांगण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा तुम्ही केलेला आहे मनसुख माझा मित्र आहे हे सुद्धा त्यांनी सांगितलं ही अत्यंत महत्वाची मोठी बाब पहिल्यांदा समोर आलेली आहे कलपनाथ गिरी जे वकील आहेत ज्यांनी ही तक्रार लिहून दिलेली होती मनसुख हिरण यांच्या सांगण्याप्रमाणे आणि मनसुख हिरण यांना या वकिलांकडे पाठवण्याचं काम कुणी केलेलं होतं तर सचिन वाझे यांनी केलेलं होतं आणि सचिन वाझे काय सांगतायत तर ते माझे मनसुख किरण माझे मित्र आहेत